हा एक वेगळा इव्हेंट आहे जो तू फार आधीपासून करत आलेला आहे आणि खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे की आम्हाला जे माहीत नसलेल्या व्यक्तींपर्यंत तू आम्हाला पोहोचवलंस या रंगमंचा निमित्ताने. काय हे हे कितवं वर्ष आहे ह्याचं एक्झॅक्टली? मला असं वाटतं की जवळजवळ गेली 27-28 वर्ष हे चालू आहे. विनय आपटे आणि मंगेश कुलकर्णी, नाना पाटेकर साहेब यांनी हे सुरू केलं. पहिलं चिरायू झालं होतं सेंटॉरमध्ये. सो तेव्हापासून ही परंपरा, ही प्रथा सुरू आहे. गेली 10-12 वर्ष आम्ही हे पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. मी आहे, पुष्कर आहे, श्रीरंग गोडबोले आहे. आणि यावर्षी मला असं वाटत होतं की आपण दादासाहेब फाळकेंच्या चित्रनगरीमध्ये त्यांच्या आशीर्वादाने काम करतो, दादा कोंडकेंचा आदर्श ठेवतो. आपण एवढे पडद्यावरती झळकतो पण आपल्याला जे मोठे करणारी दादा मंडळी आहेत, स्पॉट दादा आहेत, लाईट दादा आहेत, सेटिंग दादा आहेत, त्यांचे ऋण आपण कधी फेडणार आणि त्यांचा सन्मान कधी होणार? कारण आम्ही दिसतो, ते दिसत नाही. तर मी ही संकल्पना रंगादादाकडे बोलून दाखवली, पुष्करला सांगितली, तेव्हा त्यांना ती आवडली आणि त्यांनी देखील होकार लगेचच दिला. आणि आज खऱ्या अर्थानं हा दादा पुरस्कार या चिरायूच्या निमित्तानं सुरू झाला. आणि हे सगळं करण्यासाठी माझा मित्र अक्षय वर्धापूरकर, त्यांनीसुद्धा लगेचच होकार दिला. आणि आज मला अभिमान वाटतो, कारण अशा गोष्टी मनात येणं, खूप लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे, रिस्पेक्ट आहे, त्यांना देखील असं वाटत असेल की असं आपण काहीतरी करावं. पण नुसतं मनात येऊन चालत नाही, तर ते अस्तित्वात उतरणं आणि त्याच्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्यासोबत असणं आणि आपण केवळ निमित्त होणं, हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. तर मला असं वाटतं की या नटेश्वराच्या आशीर्वादानं हे कार्य आमच्या हातून घडतं आहे, ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट. सुशांत, तुझा गुढीपाडव्याचा काही असा संकल्प वगैरे असतो का, कधी केला आहे? 2017 नट म्हणून खूप काम करायचं आहे, कारण गेले काही दिवस विविध गोष्टींमुळे लोकांना असं वाटलं की सुशांतनी ॲक्टिंग सोडली की काय, पण तसं काही नाही आहे. ह्या वर्षभरात खूप छान छान रोल करायचे आहेत आणि पुढे देखील करत राहायचे आहेत, कारण अभिनेता हा मूळ माझी नाळ जोडली गेलेली आहे. म्हणजे यावर्षी फक्त आणि फक्त फोकस हा माझ्या कामावरती असेल. तर या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती एक पुढच्या महिन्यातच नवीन सिनेमाचं शूटिंग सुरू होत आहे आणि उद्या त्याचं गाण्याचं रेकॉर्डिंग आहे. सो न्यू इयर ची एक छान अशी सुरुवात होते या निमित्ताने. एखादी गुढीपाडव्याची जी एक गोष्ट जी तू नेहमी दर गुढीपाडव्याला करत आले? मी आहे ना, खूप आधी चालत जायचो शिर्डीला, कारण मी लालबाग लोअर परळमध्ये लहानाचे मोठं झालो, जिकडे साईलीला किंवा श्रद्धा सबुरी या सगळ्या पालखीच्या माहोलमध्ये आम्ही सगळे राहिलो. तर तिकडनं जाताना चालत जेव्हा जायचो तेव्हा गुढीपाडव्याला कडुलिंबाचा पाला जो आहे तो साखरेत टाकून साईबाबांच्या पालखीत ठेवलेला असायचा. सो ती सुरुवात जी आहे ती आठवण जी आहे ती अजूनही आहे. ती उद्यासुद्धा ती आठवण येईल आणि ते जे जो प्रसाद आहे तो घेऊनच नवीन वर्षाची सुरुवात होईल.